केंद्र प्रतिष्ठान पुणेच्या वतीने मी नित्या उमरणकर पुणे येथून आपण सर्व ऑनलाईन उपस्थित असलेल्या नवीन साधकांचे हार्दिक स्वागत करते. नवीन वर्षाचा पहिला रविवार आणि पहिल्या रविवारी आपण आपल्या जीवनाची कोरोना काळानंतर नव्याने सुरुवात करण्यासाठी, परमेश्वरी शक्तीचा आशीर्वाद घेण्यासाठी, नवीन प्रेरणा घेण्यासाठी, आपली मानसिक सुरक्षा व आत्मबळ वाढवण्यासाठी उपस्थित आहात. हे तर खरं खूपच आम्हा सर्वांसाठी आनंददायी आहे. मी 8व्या वर्गात शिकते आणि एवढ्या मोठ्या अध्यात्मावर आज बोलणार आहे. या बाबतीत आपण पूर्णतः निश्चिंत राहा. मी जन्मापासून सहजयोग ध्यान करते. सहजयोग आज 50 वर्षांचा झाला आहे. सहजयोगामध्ये काही घरांमध्ये आज 4थी 5वी पिढी सहजयोग ध्यान करत आहे. आपल्या महाराष्ट्राचं दैवत संत ज्ञानेश्वर माऊली यांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली आणि वयाच्या 23व्या वर्षी या जगापासून मुक्ती देखील घेतली. एवढी मोठी थोर संत विभूती, त्यांनी अध्यात्मावर एवढं प्रचंड भाष्य केलं, पण एक गोष्ट त्यांना करता आली नाही आणि ती म्हणजे सामूहिक स्तरावर लोकांना आत्मसाक्षात्कार देणं. हे त्यांचं स्वप्न होतं. त्या काळी लोकांना आत्मज्ञान सोप्या भाषेत सांगणं हे कार्य त्यांनी केलं. श्री माताजी निर्मला देवी यांनी 5 मे 1970 या दिवशी आपल्या टाळू भागावरील 7वे चक्र म्हणजे सहस्रार चक्र याचे भेदन करून कुंडलिनी शक्तीचा योग परमेश्वरी शक्तीशी होण्याचा मार्ग मोकळा केला. नारगोळ, जे ठाणे जिल्ह्याच्या बॉर्डरवरती स्थित आहे, येथून सुरू झालेला हा सहजयोग मुंबई, दिल्ली, पुणे, युरोप, अमेरिका, भारतातील काही प्रमुख शहरे आणि देश विदेशात 50 वर्षात 110 हून अधिक देशात कार्यरत आहे. आम्ही विनामूल्य पद्धतीने सहजयोग ध्यान शिकवितो. आपल्याला जे आमंत्रण मिळालं त्यात आपण पाहिलं असेलच की 1, 2, 3 आणि 4 एवढं सोपं आहे सहजयोग ध्यान. हो, खूपच सोपं आहे सहजयोग ध्यान. भारतातील आध्यात्मिक शास्त्रामध्ये पृथ्वीवरील सर्व अवतरण, थोर संत, आदिगुरु यांनी अध्यात्मावर एवढं कार्य करून ठेवलंय, एवढी मेहनत घेऊन ठेवली की श्री माताजी निर्मला देवी यांना आपल्या सर्वांना आत्मसाक्षात्कार देणं खूपच सुलभ झालं. आता आपण जाणून घेऊया सर्व धर्मांचं नेमकं सार काय होतं. श्री सदाशिवांपासून त्यांची शुद्ध इच्छाशक्ती म्हणजेच आदिशक्ती विलग झाली. त्यानंतर ओंकाराचा नाद झाला म्हणजेच अ, उ आणि म या शब्दनादातूनच महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी या शक्तींची निर्मिती होऊन ब्रह्मांड रचनेस सुरुवात झाली. श्री गणेशांच्या शक्तीने या विश्वात पावित्र्य निर्माण झाले. श्री ब्रह्मदेवांनी निर्मिती शक्ती दिली. महालक्ष्मी तत्वाने या विश्वात उत्थान सुरू झाले. अमीबापासून आजचा प्रगत मानव तयार झाला. भगवान श्री विष्णु ने इस पृथ्वी तल पर 10 अवतार लिए. मत्स्य, कुर्म, वराह, नरसिम्हा, वामन अवतार, श्री परशुराम, श्री राम, श्री कृष्ण, श्री बुद्ध एवं कल्कि. प्रभु श्री राम जी ने जीवन की मर्यादाएं, आदर्श राजा, त्याग, प्रजा के प्रति पिता धर्म, आदर्श पति, आदर्श पिता
एवं आदर्श भाई के तत्वों को प्रस्थापित किया है। श्री राम मर्यादा पुरुषोत्तम भी कहलाते हैं। भगवान श्री कृष्णांनी आपल्याला जीवनात आनंद प्रदान केला, राक्षसांचा वध करून गीतेचा महान उपदेश त्यांनी आपल्याला दिला। योग क्षेम वाहम्यहम, योगानेच आपल्याला क्षेम प्राप्त होतो, हा संदेश श्री कृष्णांनी आपल्याला दिला। विराट स्वरूप दाखवून श्री कृष्णांनी धनुर्धारी अर्जुनाला आत्मसाक्षात्कार दिला। भगवान गौतम बुद्ध ने हमें अहिंसा और क्षमा का पाठ पढ़ाया। भगवान महावीर ने हमें अहिंसा का पाठ दिखाया। इस कलयुग में क्षमा से बड़ा कोई शस्त्र नहीं है और यही श्री आदि शक्ति का संदेश है। नवनाथांनी आत्मज्ञानाचा संदेश दिला। संत ज्ञानेश्वर माऊलींनी कुंडलिनीवर भाष्य केले, ध्यान योग विशद केला, आत्मसाक्षात्काराचे महत्त्व सांगून वैश्विक कल्याणासाठी पसारदान मागितले। संत तुकारामांनी आध्यात्मिक उत्थानासाठी उपदेश केला। सर्व संतांनी सर्व योगीजनांनी एकच सांगितले आहे, सर्व धर्मांचे एकच सार आत्मसाक्षात्कार। आजच्या युगात श्री माताजी निर्मला देवींनी सामूहिक स्तरावर आत्मसाक्षात्कार देण्याचे कार्य गेल्या 50 वर्षात सर्व देशांमध्ये केले आहे। पाहिलत ना आपण सर्व धर्मांचं सार आत्मसाक्षात्कार। आपल्या शरीरामध्ये जन्मापासूनच कुंडलिनी शक्ती ही स्थित आहे आणि याच कुंडलिनी शक्तीच्या जागरणामुळे आपल्याला श्री माताजींच्या कृपेने आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो। आपल्या शरीरामध्ये जन्मापासूनच 3 नाड्या आणि 7 चक्र स्थित आहेत। आता आपण जाणून घेऊया आपल्या या सूक्ष्म शरीराविषयी। नमस्कार, जय श्री माताजी। 5 मे 1970 ह्या दिवशी सुरू झालेला आपला हा सहजयोग केवळ कुंडलिनी जागृती ह्या प्रणालीवरती आधारित आहे। आता ही जी कुंडलिनी शक्ती आपल्या शरीरामध्ये जी स्थायिक आहे, ही माकड हाडामध्ये असते। आपलं जे माकड हाड आहे, आपण ज्यावेळी बघतोय स्क्रीनमध्ये की त्रिकोणाकृती असं हे माकड हाड आहे, ह्या माकड हाडामध्ये जन्मापासून आपल्या सोबत असलेली ही शक्ती आहे जी 3.5 वेटोळे घातलेली आहे। कुंडल स्वरूप आहे आणि स्त्री शक्ती फेमिनाईन एनर्जी म्हणून तिला कुंडलिनी असं म्हटलं जातं। आता ह्या ज्या कुंडलिनी शक्तीचं जागरण जे होतं ते तिच्या मार्गामध्ये जी वरती 6 चक्र आहेत त्याचं भेदन करून सुषुम्ना मार्गे ज्यावेळी ते टाळू भागातून येते त्यावेळी थंड शीतल चैतन्य लहरी आपल्याला प्राप्त होतात आणि साधकाला संपूर्ण निर्विचार अवस्था प्राप्त होते। हा त्याचा ध्यानाचा पहिला अनुभव आहे। कुंडलिनी शक्तीच्या ह्या मार्गामध्ये आपण बघतोय की इथं 3 नाड्या आहेत आपल्या शरीरामध्ये आणि 7 चक्र। आता ह्या ज्या 1-1 नाड्या आहेत यांची आपल्या शरीराच्या रचनेमध्ये शारीरिक मानसिक बौद्धिक आध्यात्मिक अशी सर्व काही कार्य असतात। आता 1-1 नाडीचं आणि ही जी चक्र आहेत त्यांचं कार्य आपण बघूया। तर ह्या 3 नाड्यांमध्ये मधली जी नाडी आहे ती सुषुम्ना, डाव्या बाजूची आहे ती इडा, उजव्या बाजूची आहे पिंगला नाडी आणि मध्य मार्गावरती जी आहे सुषुम्ना नाडी ज्याद्वारे कुंडलिनी शक्तीचं जागरण होऊन आत्मिक उत्थान होत। इडा नाडी जी आहे हिला चंद्रनाडी देखील म्हणतात। ही भूतकाळ दर्शवते, ही आपली इच्छा शक्ती आहे, तमोगुण हा हिचा स्वभाव आहे आणि डाव्या हातावरती येणारं परमचैतन्याद्वारे आपल्याला अनुभूती होते। पिंगला नाडीला सूर्यनाडी देखील म्हणतात आणि ह्या सूर्यनाडीच्या मार्फत आपले रजोगुण तिचा स्वभाव आहे आणि कार्यशक्ती ही त्याद्वारे घडते आणि उजवा हात तिचा संकेतक आहे। सुषुम्ना नाडी जी आहे आध्यात्मिक उत्क्रांतीची ही नाडी जी आपला वर्तमान काळ दर्शवते आणि ह्याच नाडीद्वारे कुंडलिनी शक्तीचं जागरण होते आणि आपलं आध्यात्मिक उत्थान देखील सुषुम्ना नाडीद्वारे होतं। ह्या नाडीमधून शक्ती तेव्हाच प्रवाही होते ज्यावेळी इडा आणि पिंगला याच्यामध्ये संतुलन येतं। संतुलन झाल्यानंतर ही शक्ती प्रवाही होते। जी कुंडलिनी शक्ती आपल्या माकडहाडामध्ये आहे त्याच्या सगळ्यात खालच्या बाजूला आहे मूलाधार चक्र, जे 4 पाकड्यांचं असं बनलेलं आहे। प्रत्येक जे चक्र आहे ह्या काही पाकड्यांपासून बनलं आहे। ह्याला स्थूल प्रक्रियेत पेल्वी प्लेक्सस म्हणतात, स्वादिष्टान चक्र, एरोटिक प्लेक्सस, नाभी चक्र जे आहे, मणिपूर, कोलियाक प्लेक्सस,
आपल्या समोर त्याच्यानंतर हृदयाच्या जागी आहे अनाहत चक्र ज्याला कार्डियक प्लेक्सस म्हणतो, विशुद्धी चक्र सर्वायकल प्लेक्सस, आज्ञेच्या स्थानी गेल्यानंतर ऑप्टिक चायझ्मा ज्याला म्हणतात ते आज्ञाचक्र, आणि त्याच्यावरती आहे लिम्बिक एरियामध्ये सहस्रार चक्र जिथून कुंडलिनी शक्ती प्रवाही होऊन बाहेर येते. मध्यभागी आपल्या पोटाच्या इथं जे दिसतंय नाभीचक्राच्या सभोवताली त्याला भवसागर म्हटलं जातं, जी गुरुत्व शक्ती आहे. आता मूलाधार चक्र आपल्यामध्ये काय बरं देते, तर ह्या चार पाकळ्यांचं हे चक्र आहे. आपल्यामध्ये पवित्रता, प्रत्येक काम करताना लागणारा विजडम, आयुष्यामधील एक दिशा आणि प्रजननाचं कार्य, असं हे मूलाधार चक्राचं कार्य आहे. साक्षात गणेशजींची शक्तीच आपण म्हणू शकतो. मूलाधार ह्या सगळ्या गोष्टींचा आधार आहे. आपल्या कुटुंब संस्थेचा देखील आधार हे चक्र आहे. स्वाधिष्ठान चक्र, जेथून आपल्या विचारांची उत्पत्ती होते, व्हाईट ग्रे ब्रेन सेल्स ह्या तिथूनच निर्माण होतात. ह्या स्वाधिष्ठान चक्राच्या इथूनच निर्माण शक्ती, निर्मिती शक्ती, क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन इथूनच आहे. आपल्या चित्ताचं स्थान तिथंच आहे. चित्तशक्ती ही स्वाधिष्ठानाचाच भाग आहे. नाभी आपल्याला सुख, समाधान, शांती प्रदान करते. नाभी चक्राच्या द्वारे आपल्याला ध्यानामधील गहनता देखील प्राप्त होते. पेशन्स जो आपण शब्द वापरतो, सहनशीलता, ते नाभीचक्रामुळे. मगाशी आपण पाहिलं की हे जे भवसागर आहे, आपल्या पारिवारिक जीवनामधल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत ते आपल्याला देतं. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये जो काही प्रभावशीलता येते, गुरुत्व शक्ती येते, ती ह्या भवसागर चक्राचा भाग आहे. त्याच्यानंतर आपण ज्यावेळी वर जातो त्यावेळी आहे हृदयचक्र. हृदयचक्र म्हणजे धडधडणाऱ्या हृदयाला लागून असलेलं. ह्या धडधडणाऱ्या हृदयाला लागूनचं जे हृदयचक्र आहे, तिथं आपल्या आत्म्याचं देखील स्थान आहे. ह्या हृदयचक्राद्वारे नेमकं काय घडतं, तर आजच्या ह्या कलियुगाच्या काळामध्ये आपण बघतोय वेगवेगळ्या महामारी येत आहेत. ह्या अनाहत चक्रावरती सतत संक्रमण होतं, कुठल्या बाहेरच्या रोगांचं, विषाणूंचं. जी सतत आपल्याला भीती, दडपण वाटते, ती ह्याच अनाहत चक्रावरती संचित असते. आत्मविश्वास देण्याचं कार्य अनाहत चक्राचं आहे. कुठलीही गोष्ट निडरपणे करण्याचं कार्य अनाहत चक्राचं आहे. आणि त्याला लागून जे आपलं धडधडणारं हृदय, ज्याला डावा अनाहत चक्र म्हणतो, ते आपल्या आत्म्याचं स्थान आहे. ह्या बदललेल्या परिस्थितीमध्ये जीवनशैलीत आपलं आत्म्याकडचं लक्ष दुरावलं आहे, आणि आत्म्याकडे लक्ष नसल्यामुळेच शारीरिक समस्या, हृदयाच्या समस्या आपल्यामध्ये उद्भवतात. असं हे हृदय, ज्याच्यामधून प्रेमतत्व देखील वाहतं आत्मसाक्षात्कारानंतर. विशुद्धी चक्र हे आपल्याला आपले पंच ज्ञानेंद्रिय जी आहेत त्याचा सांभाळ करतं. आपल्यामध्ये बोलण्याची, संवादाची शक्ती ह्या चक्राद्वारे येते. वाणीमधलं माधुर्य त्याद्वारे येतं. ही जे काही विषाणूंचं संक्रमण होतं, त्याच्याशी सामना जो आहे, पहिला हमला हा विशुद्धी चक्रावरती होतो. म्हणून विशुद्धी आणि हृदयचक्र फार महत्त्वाचं आहे. साक्षी भाव, एखाद्या गोष्टीकडे बघण्याची शक्ती विशुद्धी देतं. आज्ञाचक्र, आपल्या बरोबर जिथं आपण कुंकू लावतो कपाळाच्या मधोमध, आपल्या मनामध्ये ज्या येणाऱ्या प्रतिक्रिया, त्यातनं व्यक्त होणारा राग, ह्याच्यामध्ये संतुलन प्रदान करून क्षमेच्या तत्वाचा विकास हा आज्ञाचक्रात नव्हतो. एकदा का क्षमाशीलता झाली की ह्या दोन्ही नाड्या जिथून क्रॉस होतात त्या आज्ञाचक्राच्या इथं संतुलन प्रस्थापित होऊन कुंडलिनी शक्ती बरोबर वर येते. यापूर्वी व्हायचं काय की ही आज्ञाचक्रामध्ये अडकायची, परंतु परमपूज्य श्री माताजींनी हा मार्ग सुलभ करून सांगितला. म्हणजेच ही शक्ती आज्ञाचक्राचं भेदन करून वर आली की ती लिंबिक एरिया म्हणजे सहस्रार चक्रातून बाहेर येते. बाहेर आली की थंड शीतल चैतन्य लहरीचा इथं अनुभव होतो, दोन्ही तळ हातावर होतो. तदनंतर आपल्याला निर्विचार स्थिती प्राप्त होते. जे सगळ्या विचारांचं जे मूळ कारण आहे, की विचारांचा सामना म्हणजे काय, निर्विचार स्थिती, ती आपल्याला सहस्रार चक्रातून प्राप्त होते. ह्या सहस्रार चक्राचं कार्य म्हणजे परमेश्वरी शक्तीशी आपल्याला एकाकारिता प्रदान करणे. तर अशा पद्धतीने आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक, बौद्धिक हे सर्व काही कार्य हे आपल्या कुंडलिनी शक्तीच्या जागरणानंतर होत असतं. तर आपण करायचं काय, सकाळ संध्याकाळ आज आत्मसाक्षात्काराचा अनुभव घेतल्यानंतर फक्त ध्यान करायचं. ध्यान जसं आपण करायला लागू, आपल्यामध्ये हा आंतरिक बदल आपल्याला दिसायला लागेल. म्हणून पहिला पाया काय आहे, तर आत्मसाक्षात्काराचा अनुभव. आता आपण पाहिलं एवढी सुंदर सूक्ष्म शरीर रचना आपल्या शरीरात आहे. आपण जर शुद्ध इच्छा व्यक्त केलीत तर आपल्याला आत्मसाक्षात्काराचा अनुभव या क्षणालाही मिळू शकतो. आता आपण बघणार आहोत श्री माताजींद्वारे प्रत्यक्षात आत्मसाक्षात्काराचा अनुभव.
श्री माताजी आपल्याला व्हिडिओद्वारे काही कृती करून दाखवतील, त्या कृती आपण करूयात। आणि त्या कृती करत असताना आपल्याला हातांच्या तळव्यांवर किंवा टाळूच्या मध्यभागात थंड लहरी येतील किंवा आतून हलके व प्रसन्न वाटेल। चला तर अनुभवूया श्री माताजींद्वारे प्रत्यक्ष आत्मसाक्षात्कार। आता मी आपल्याला जे सांगीन ते नम्रपणाने करा। डावा हात माझ्याकडे करायचा म्हणजे इच्छा तुमची जागृतीची आहे। आता उजवा हात पोटाच्या ओटीपोटात किंवा पोटाच्या खालच्या बाजूला डावीकडे जोरात दाबून धरावा, कारण आपण स्वतंत्र आहात म्हणून मी आपल्यावर जबरदस्ती करू शकत नाही। उजवा हात ओटीपोटात ठेवला आहे, त्या ठिकाणी शुद्ध विद्येचं स्थान आहे। तेव्हा तुम्हाला स्वतः म्हणावं लागेल, श्री माताजी मला आपण शुद्ध विद्या द्यावी। हे साधा म्हणा, साधा, कारण ह्या चक्राला सहा पाकळ्या आहेत। त्रिकोणाकार अस्थित असलेली कुंडलिनी शक्ती जागृत होऊन आपण असं मागितल्यावर वर चढायला लागते, पण आता वरची चक्र आपण हळूहळू वाढवली पाहिजेत, म्हणजे त्यांची त्यांना म्हणता येईल आपल्याला की सैल केलं पाहिजे। तिथे त्या घट्ट आळून बसलेले त्याच्यात सैलपण आला पाहिजे, ज्यांनी मध्यमार्ग उघडा होईल आणि कुंडलिनी वर चढेल। आता हा उजवा हात पोटाच्या वरच्या बाजूला डावीकडे दाबून धरावा, तिथे गुरुतत्व आहे। ह्या ठिकाणी गुरुतत्व आहे, कुंडलिनीला वाव मिळण्यासाठी पूर्ण आत्मविश्वासाने असं म्हटलं पाहिजे, श्री माताजी मी माझा स्वयंचा गुरु आहे, पूर्ण विश्वासाने म्हटलं पाहिजे। श्री माताजी मी माझा स्वयंचा गुरु आहे, दहादा म्हणा, कारण दहा गुरुतत्व आहेत। म्हणून कृपा करून दहादा म्हणा की श्री माताजी मी स्वयंचा गुरु आहे, पूर्ण आत्मविश्वासाने। आता उजवा हात हृदयावर ठेवा, हृदयाकडे लक्ष देणे, इथे आत्म्याचा वास आहे। तेव्हा पूर्ण आत्मविश्वासाने कुंडलिनीना पोषक असं तत्व जे आहे ते म्हटलं पाहिजे की श्री माताजी मी आत्मा आहे, पूर्ण विश्वासाने म्हणा। आणि हे परम सत्य आहे की तुम्ही आत्मा आहात। अज्ञानामुळे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही हे आहात ते आहात त्यात, तुम्ही फक्त आत्मा आहे, आणि ते अज्ञान दूर होताच तुमच्या लक्षात येईल की मी उगीच इकडे तिकडे भटकत होतो। अज्ञान आणि अहंकार ह्या दोन गोष्टींनी मनुष्याचा सर्वनाश झालेला आहे। हां, आता हा उजवा हात उचलून मान आणि खांदा ह्याच्यामध्ये जो कोण तयार होतो त्याच्यामध्ये वरपर्यंत उचलून मणक्याला शिवत असा जोरात धरून ठेवावा। वाटेल तर मान वर वर जरा शिवढावी, मान जरा वर करावी किंवा राईटला बघावं। सोळादा आपण इथे हात ठेवू, म्हटलं पाहिजे की श्री माताजी मी दोषी नाही, माझ्यात कोणचाच दोष नाही, हे श्री कृष्णाला विठ्ठलाला स्मरून म्हटलं पाहिजे की माझ्यात कोणचाच दोष नाही, मी दोषी नाही आहे। हात पुढून घ्यावा, मागावू नये। सोळादा म्हटलं पाहिजे, सोळादा कृपा करून म्हणा मी दोषी नाही,
श्री माताजी मी दोषी नाही, दुसऱ्यांना बघू नका, उजवीकडे हात करून सोळा दा कृपा करून असं म्हटलं पाहिजे. कारण परमेश्वर हा प्रेमाचा आणि दयेचा सागर असला तरी सगळ्यात विशेष म्हणजे तो क्षमेचा सागर आहे. आता हा उजवा हात कपाळावर आडवा धरावा, भाल पर दोन्हीकडे दाबून धरायचं, जसं आपलं डोकं दुखतं तसं. इथे हात ठेवू असं म्हटलं पाहिजे, श्री माताजी मी सर्वांना क्षमा केली. पण पुष्कळसे लोक असेही म्हणतील की माताजी हे म्हणणं फार कठीण आहे, त्या हृदयापासून म्हणा. आणि कठीण मुळीच नाही आहे, किंवा कारण हा एक भ्रम आहे की आम्ही क्षमा करतो किंवा नाही करत, काहीही करत नाही, पण क्षमा नाही केली तर दुसऱ्यांच्या हातात खेळतो. म्हणून कृपा करून पूर्ण हृदयाने म्हणा, मी सर्वांना क्षमा केली. कुणाचं नाव आठवायची गरज नाही, मी सगळ्यांना एक साथ क्षमा केली. आता उजवा हात डोक्याच्या मागच्या बाजूला घ्यायचा आणि मानेला थोडस वर असं झेलून धराव हातावर. या ठिकाणी तुमच्या समाधानासाठी परमेश्वराला असं म्हणायचं की परमेश्वरा, माझ्या हातून जर चुकलं असेल तर क्षमा करून टाक. पण स्वतःला दोष लावून नाही, नुसतं म्हणायचं की मला क्षमा कर. आता आपला हात पूर्णपणे ताणून आपल्या टाळूवर आपले हात म्हणजे बरोबर मधोमध टाळू येईल अशा रीतीने तळ हात ठेवावा आणि त्यानंतर साधा तो हळूहळू फिरवायचा. परत मी आपल्या स्वतंत्रतेच्या वर येऊ शकत नाही, ही दिलेली परमेश्वराने तुम्हाला स्वतंत्रता आहे, तेव्हा तुम्ही आपल्या स्वतंत्रतेत म्हटलं पाहिजे, श्री माताजी मला आपण आत्मसाक्षात्कार कृपा करून द्यावा. दाबून धरा, दाबून तळ हात दाबून धरायचा आणि बोटावर आणि त्याला सात दात हळूहळू फिरवायचं. आता उजवा हात खाली घ्या, चष्मा लावा असला तर, डोळे उघडा, माझ्याकडे बघा, निर्विचारित आहेत. आता डोळे उघडा, चष्मा वाटला तर वापरा, माझ्याकडे निर्विचारित आहेत बघा. उजवा हात माझ्याकडे व्यवस्थित आणि डाव्या हाताने एक 3-4 इंचावरती असा हात फिरून बघा, गार येत आहे का? वरती वरती थोडं वर आहे, अधांत्री धरायचं, अधांत्री वर 3-4, कुणाकुणाला तर 8-10 इंचावर सुद्धा येते कुंडलिनी बाहेर. बघा येते आहे का गार? वरती आणखीन येत आहे. आता हा डावा हात माझ्याकडे करा. आता उजव्या हाताने बघा, वरती हा डावा असा वर करा, हात जरा वर घ्या, वरती जाणीव्याला पाहिजे, वर डोक्यावर. गार गार असं वाटलं पाहिजे. आता उजवा हात माझ्याकडे आणि डावा हात असा वर, परत बघा, लक्ष इकडे,
टाळूकडे लक्ष. येत आहे? बर, आता दोन्ही हात आकाशाकडे असे करू आणि असं डोकं मागे फेकू. एक प्रश्न करायचा, श्री माताजी ही ब्रह्मशक्ती आहे का? हीच परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का? तीनदा प्रश्न करा. बघा हातात गार गार वाटतंय का? कोणाच्या एका हातात, कोणाच्या दुसऱ्या हातात येईल वाटतंय? ज्या लोकांच्या डोक्यात किंवा हातात गार वाटलं असेल, असं सर्व लोकांनी हात वर करायचे. जिनके झाले सगळे पार. नमस्कार. तुम्हा सर्व संत साधूंना आमचा नमस्कार. आत्मसाक्षात्काराच्या या अनुभवानंतर आपण जाणून घेऊया सहजयोग ध्यानाचे फायदे. जय श्री माताजी. सहजयोग ध्यान पद्धतीद्वारे आपल्या मानसिक आणि ओव्हरऑल सर्व आरोग्याच्या दृष्टीने सहजयोग ध्यान खूप फायदेशीर ठरत आहे. शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक, सामाजिक आणि कौटुंबिक ह्या सर्व स्तरांवरती सहजयोग ध्यानाद्वारे आपल्याला संतुलन प्राप्त होते. सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर मानसिक असुरक्षितता खूप वाढलेली आहे. मनामध्ये दडपण, भीती, भविष्याची चिंता, होऊन गेलेल्या गोष्टीचं दुःख ह्याने आपण सर्वजण पीडित आहोत. पण जसं आपण ही सहजयोग ध्यान साधना सुरू करू आपल्यामध्ये संतुलन प्राप्त होतं. मानसिकदृष्ट्या आपल्यामध्ये आपल्यामधलं भय कमी होतं, आत्मविश्वास वृद्धिंगत होतो, संतुलन येतं आणि त्याच्या जोडीला आपल्यामध्ये आनंद, प्रेम हे सर्व विकसित होतं. सध्याच्या या महामारीच्या काळामध्ये आपण सर्वजण रोगप्रतिकार शक्तीबद्दल बोलत आहोत, ऐकत आहोत. त्यासाठी आपण काही औषधी काढे हे देखील घेत आहोत. तरीसुद्धा आपल्या शरीरामध्ये स्वतःहून रोगप्रतिकार शक्ती वाढण्याचे तंत्रज्ञान परमेश्वराने आतमध्येच बसवलेलं आहे. आत्ता आपण जी 7 चक्र आपल्या शरीरामध्ये पाहिलेली आहेत, जी ऊर्जास्थान आहेत, त्यातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे मध्य हृदय चक्र आहे, जिथे आपल्याला भीती वाटते तिथेच आपल्यामध्ये टी आणि बी लिम्फोसाइट स्रवित होतात आणि तिथे जी ग्रंथी आहे तिचं नाव थायमस ग्रंथी आहे. जसं आपण सहजोग साधना करायला लागू आणि आपल्यामध्ये शक्तीचं जसं जागरण होत जाईल, हृदय चक्राच्या ठिकाणी त्या शक्तीचा प्रभाव पडल्यानंतर तिथली कार्यक्षमता वाढते आणि स्वतःमध्ये रोग प्रतिरोग शक्ती वृद्धिंगत व्हायला मदत होते. कुठल्याही विषाणूशी सामना करण्याची जी क्षमता आहे ती आपल्यामध्ये नैसर्गिकरित्या निर्माण होते. तसंच जे विशुद्धी चक्र आहे आपल्या गळ्याच्या भोवती, ज्याचा संपर्क नाकाद्वारे, तोंडाद्वारे जे विशुद्धी चक्राच्या अंडर येतं, ह्या चक्रामार्फत जर ते चक्र विकसित झालं, त्यातली ऊर्जा वाढली, तर ह्या विषाणूंना ह्या इथेच रोखलं जातं आणि त्यांचा जो शरीरात होणारा प्रवेश आहे तो थांबतो. त्यामुळं ही ध्यान साधना केल्यानंतर हे मध्यहृदय चक्र आणि विशुद्धी चक्र ह्यामध्ये संतुलन प्राप्त होणं फार महत्त्वाचं आहे. ह्यासाठी आपल्याला सकाळचं ध्यान आणि संध्याकाळचं ध्यान हे करणं फार गरजेचं आहे. ध्यानाची ही पुढची अवस्था समजून घेण्यासाठी आपण रोज सायंकाळी 5 वाजता लर्निंग सहजयोगा यूट्यूब चॅनेलवरती आपण ते पाहू शकता, समजून घेऊ शकता, आत्मसात करू शकता. सर्व धर्मांचा सार आत्मसाक्षात्कार, जो आज आपण परमपूज्य श्री माताजींच्या कृपेत प्राप्त केला आहे. आपल्या चक्रांवरती विविध देवतांचं स्थान आहे, कार्य आहे. उदाहरण पाहिलं झालं तर आपल्या उजव्या हृदय चक्रावरती प्रभू रामचंद्रांचं स्थान आहे
आणि मर्यादा पुरुषोत्तम त्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे. विशुद्धी चक्राचा जर विचार केला तर श्री राधाकृष्णांचं स्थान आहे. 10 अवतरणं जे होऊन गेलेली आहेत विष्णूंची, त्यांचं देखील आपल्या वेगवेगळ्या चक्रांवरती कार्य झालेलं आहे. जी 10 गुरु आपल्या पूर्ण विश्वामध्ये अवतरित झाले, मग ते मोहम्मद पैगंबरजी असतील, लावत्से असतील, साईनाथ शिर्डींचे असतील, हे देखील यांचं स्थान प्रत्येक माणसाच्या भवसागरामध्ये आहे आणि त्यांचं कार्य आपल्यामध्ये मानवधर्म प्रस्थापित करण्यासाठी झालेलं आहे. तसंच आज्ञाचक्रावरती श्री बुद्ध आणि श्री महावीर यांचं स्थान आहे आणि अहिंसा आणि प्रेम अर्थात शांती देखील त्यांनीच आपल्याला शिकवलेली आहे. माणसामधला अहंकार आणि प्रतिअहंकार हा कसा नष्ट करायचा हे आपल्याला आत्मसाक्षात्कारातनं मध्यनाडीमध्ये आल्यानंतर आपल्याला उमगतं. असा हा आत्मसाक्षात्कार सर्व धर्मांचा सार आहे जो परमपूज्य श्री माताजींद्वारे आपण नुकताच प्राप्त केला. भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना खूप उच्च स्थान आहे. महिलांच्या दृष्टीने सहजयोग ध्यान पद्धतीतनं आपणाला काय काय फायदे होतात आणि ते कसं प्राप्त करायचं हे आपण आता जाणून घेऊया डॉक्टर मोनाली उमाप यांच्याकडून. स्त्रिया ह्या सोसायटीच्या पूर्ण हे जे काही आपलं विश्व आहे, आपली सोसायटी आहे, घर आहे, याचा आधारस्तंभ असतात. जनरली असं म्हटलं जातं की जे माणसं असतात ते ब्रेन असतात आणि स्त्री एक हृदय असते. ब्रेन आमच्या डॉक्टरांच्या भाषेत असं आहे की जर ब्रेन बंद जरी पडलं तरी श्वास सुरू राहतो आणि माणूस जिवंत राहतो, पण हार्ट बंद पडलं की माणूस पूर्णपणे जातो. त्याचप्रमाणे स्त्रियांची तेवढीच महत्त्वाची भूमिका आहे संसारामध्ये, पूर्ण समाजामध्ये. ती एक शक्तिस्रोत आहे आणि स्त्री नेहमीच सहनशील असते, स्ट्रॉंग असते आणि जास्त महत्त्वाची भूमिका यामध्ये असते की ती जे मुलांना घडवते, जे पुढच्या पिढीला ती घडवत असते, ते फार महत्त्वाचं आहे. या बाबतीत मग कसं सहयोग हा महत्त्वाचा आहे स्त्रियांच्यासाठी. मुलं शक्यतोवर स्त्रियांकडनं तेच शिकतात, आईकडनं तेच शिकतात जे ती करत असते. आता स्त्रिया जरी घरी असल्या, हाऊसवाईफ असल्या किंवा वर्किंग असल्या, तरीही सगळीकडनं तिला स्ट्रेस असतो, कारण की तिला जेवढा अमाऊंट तिला मिळत असतो, फायनान्शियली जितकं असतं तेवढ्यात तिला घर चालवायचं असतं. तिला कुठल्याही प्रकारे चिडचिड करायचा हक्क नसतो, कारण की जर तिने चिडचिड केलं तर अख्खं घर डिस्टर्ब होतं आणि सगळे घरातले लोक डिस्टर्ब होतात. तिला त्याचबरोबर मुलांचं देखील संगोपन करायचं असतं, घरातल्या प्रत्येक व्यक्तीला सांभाळून घ्यायचं असतं. घरचे माहेरचे लोक असो, सासरचे लोक असो, सगळ्यांना तिला सांभाळून घ्यावंच लागतं. मग हे कसं शक्य आहे? मग एका पॉईंटवर येऊन ती ऐकत राहते आणि मग स्पोर्ट होतो, पण हे बरोबर नाही. मग याच्यासाठी काय गरजेचं आहे? तर ध्यान. जेव्हा आपण सहजोग ध्यान करतो तेव्हा आतून आपल्यामध्ये एक शांती प्रस्थापित होते. म्हणजे समजा आता घरात काही भांडण झालं तर आपण काय करतो? मंदिरात जाऊन बसतो, जरा वेळ शांत वाटतं, मैत्रिणीकडे जाऊन बसतो, काहीतरी करतो ज्याने आपल्याला शांत वाटेल, पण वापस आपल्याला तिथेच यायचं असतं, त्याच घरात यायचं असतं. मग असं काहीतरी मिळायला पाहिजे की जे केल्यामुळे आपण आतूनच शांत राहू. म्हणजे काय? तर जेव्हा आपण सहजोग ध्यान करतो तेव्हा आपल्यामध्ये आतून ती शांतता प्रस्थापित होते आणि बाहेर कोणी कितीही गोंधळ घातला तरी आपण आतून शांत असतो, त्याच्यामुळे डिस्टर्ब व्हायचा कुठला प्रश्न नसतो. आणि जर घरातली स्त्री शांत राहिली, घरातली गृहलक्ष्मी शांत राहिली, संतुलनात राहिली, तर जर तुमचे पूर्ण घर आहे ते संतुलनात राहणार, मुलं संतुलनात राहणार. आणि ज्या घरात संतुलन असतं, शांतता असते, तिथे लक्ष्मीचा वास असतो. तर पैसा, जे फायनान्शियल तुमचे प्रॉब्लेम्स आहेत, ते देखील आपोआप सॉल्व्ह होणार. म्हणजे काय? तर ध्यानाने स्त्रिया संतुलनात येणार, घरची स्त्री संतुलनात आली
तर तुमचे मुलं संतुलनात येणार, त्यांच्या अभ्यासात प्रगती होणार आणि तुमची जी आर्थिक समस्या आहे, शारीरिक प्रॉब्लेम्स आहे, ते सुद्धा आपोआप सुटणार, कारण की तुमचं स्ट्रेस लेवलच कमी होणार आहे. तर मला असं वाटतं की सहजोग ध्यान हे स्त्रियांनी करणं सगळ्यात गरजेचं आहे, अगदी आवश्यक आहे. आणि हे जे कोविड पॅन्डेमिक आहे, या पॅन्डेमिकमध्ये तर खूप जास्त आवश्यकतेचं झालेलं आहे, गरजेचं झालं आहे. कारण की या पॅन्डेमिकमध्ये काय होतं आहे की फायनान्शियल प्रॉब्लेम्स झालेले आहेत, आर्थिक समस्या झालेल्या आहेत, बरेच लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, स्त्रियांना घरची सगळी कामं करावी लागतात आहे, कारण की आपण बाहेरून बाईला आत घेऊ शकत नाही, कामवाली जी असते तिला आत घेऊ शकत नाही. मग हे फिजिकल एक्झर्शन, स्ट्रेस लेवल हे सगळं वाढलेलं आहे आणि याचा परिणाम शरीरावर तो होतच असतो, त्यासोबत मानसिक तणाव पण वाढतो. आणि या सगळ्यात संतुलन साधायचं असेल तर सहजोग ध्यान करणं हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे. सहजयोग ध्यानामुळे आपले संपूर्ण जीवन परिवर्तित होते. लॉकडाऊनच्या गेल्या काही 9 महिन्यात हजारो साधकांनी देश विदेशातून सहजयोग ध्यान पद्धतीचा लाभ घेतला. आता आपण घरी बसल्या कसे ध्यान करायचे किंवा ध्यानाचा लाभ कसा घ्यायचा याची माहिती आपल्याला सांगतील स्वप्नील धायडे. नमस्कार. सहजयोग ध्यान का करायचे आणि कसे करायचे यासाठी खूप सुंदर सोपी अशी लॉकडाऊनमध्ये निर्माण केलेली यंत्रणा आहे. सर्वात प्रथम आपल्याला यापुढे सहजयोग ध्यान दैनंदिन सकाळ संध्याकाळ करायचे असेल तर आमचे टोल फ्री नंबर आहेत 1800 2700800 या क्रमांकावर आपण आपलं स्वतःचं नाव आणि शहर हे सांगून रजिस्ट्रेशन फ्रीमध्ये करून घ्यावं. आपलं नाव रजिस्टर झाल्यावरती आपल्याला आमचे महाराष्ट्रातील जे 2000 सहजयोग डिजिटल कोऑर्डिनेटर आहे, आपल्या शहराच्या नजदीक किंवा आपल्या शहरात एक डिजिटल कोऑर्डिनेटर व्हॉट्सॲपच्या मार्फत आपल्याशी कनेक्ट केला जाईल. दररोज संध्याकाळी 5 वाजता लर्निंग सहजयोगा यूट्यूब चॅनलवरती मराठी एक दिवस, दुसऱ्या दिवशी हिंदी, ह्या प्रकारे दैनंदिन मार्गदर्शन सत्र असतं. जवळपास 20 विषयांवरती आम्ही साधारणतः 2 महिन्यामध्ये सहजयोग ध्यानाच्या कार्यशाळा घेत असतो. 5 वाजताच्या सत्रामध्ये सर्वात प्रथम घरी बसून आपण पहिले अर्धा तास ऑनलाईन ध्यान करू शकतात. ऑनलाईन ध्यान झाल्यावरती एका विषयावरती सविस्तर प्रकारे मार्गदर्शन केलं जातं आणि तदनंतर पुढील अर्ध्या तासामध्ये ध्यान की बात, यामध्ये आपण ध्यानासंबंधी विचारलेले प्रश्न त्याची लाईव्ह उत्तरं आम्ही देत असतो. सहजयोग ज्ञानामध्ये जे दैनंदिन सत्र असतं, जो विषय असतो, त्यामध्ये आपल्या तळहातातून प्रवाही जे चैतन्य आहे ते वाढवण्यासाठी वेगवेगळ्या उपचार पद्धती, आपलं शारीरिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठीच्या वेगवेगळ्या उपचार पद्धती आधी शिकवल्या जातील. तदनंतर आपल्या शरीरातील चक्र, नाड्या, त्यांची व्यवस्थित सविस्तर माहिती दिली जाईल. ह्या संपूर्ण माहिती प्राप्त केल्यानंतर आपल्याला आपल्या भारतीय आध्यात्मिक शास्त्रामध्ये ज्या ज्या थोर विभूती होऊन गेल्यात, त्यांनी ह्या पृथ्वी तलावरती वेगवेगळी जी तत्त्वं दिलीत, प्रत्येक धर्माचं तत्त्व काय आहे, प्रत्येक विभूतींनी योगी पुरुषांनी दिलेली मार्गदर्शनाची तत्त्वं काय आहेत, ती ध्यानाद्वारे कशी आत्मसात करायची हे प्रत्यक्षरित्या आपल्याला शिकवलं जातं. अशा प्रकारे विनामूल्य पद्धतीने घर बसल्या आपण 2 महिन्यामध्ये संपूर्णतः सहजयोग शिकू शकाल. त्यासाठी लर्निंग सहजयोगा यूट्यूब चॅनल हे आपण सबस्क्राईब करा. लॉकडाऊनच्या काळामध्ये लाखो लोकांनी याचा फायदा घेतला आहे, त्यांच्या जीवनात परिवर्तन घडून आलेलं आहे. त्याचबरोबर टोल फ्री नंबर ही तुमची स्वतःची हक्काची सहजयोग मेडिटेशन हेल्पलाईन आहे, यावरती तुम्ही कधीही फोन करा, तुम्हाला अगदी समर्पक पद्धतीने व्यवस्थित सविस्तर मार्गदर्शन केलं जाईल. सहजयोग का करायचा आहे? सहजयोग आपला हा जन्मसिद्ध अधिकार आहे, कारण जन्मापासून ज्या आईशी आपलं नातं जोडलं जातं, त्याचबरोबर दुसरी आई म्हणजे कुंडलिनी शक्ती
ती आपल्या शरीरामध्ये जन्मापासून स्थित आहे. ह्या शक्तीच्या जागरणाने संपूर्ण सर्वांगीण विकास होतो. आपल्या शरीराच्या जेवढ्या काही समस्या आहेत त्या चक्र आणि नाड्यांच्या दोषामुळे आहेत. ज्यावेळी आपण ध्यान करायला लागतो ही चक्र नाडी शुद्ध होतात, आपल्या समस्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, भावनिक, आर्थिक सर्व दूर होतात. सर्व वयोगटातले जे विद्यार्थी आहेत त्यांना ध्यानामुळे संतुलित अशा पद्धतीने स्मरणशक्ती त्यांची विकास होते, व्यक्तिमत्वाचा विकास होतो. जे मंडळी नोकरी करतात, व्यवसाय करतात, त्यांना दिवसभर कामासाठी उत्साह लागतो, त्यांना ऊर्जा लागते आणि काम करताना इतरांशी संवाद साधून प्रभावीपणे काम करून घेण्याची शक्ती आपल्यामध्ये सहजोग ध्यानाने निर्माण होते. मगाशी आपण पाहिलेलं आहे की डॉक्टर मोनाली उमप बोलल्यात की महिलांसाठी देखील सहजोग किती व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने फायद्याचा आहे. जे वयोवृद्ध असतात त्यांच्या शरीराच्या ज्या काही समस्या असतात त्या दररोजच्या ध्यानाने ह्या दूर होत असतात. करायचं काय आहे? सकाळ आणि संध्याकाळ ध्यान. घडेल कसं? आपोआप बी पेरलं, पाणी दिलं की जसं झाड उगवायला लागतं तसं आपण फक्त सकाळ संध्याकाळ ध्यान करू आणि आपल्या अंतरंगात हे बदल दर 7 दिवसांनी आपल्याला दिसतील. आणि हो, महाराष्ट्रात 1350 साप्ताहिक सामूहिक ध्यान केंद्र आहेत. संपूर्ण भारतात 3000 अधिक ध्यान केंद्र आहे. सगळ्या जगभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आमची विनामूल्य सामूहिक ध्यान केंद्र आहे. लॉकडाऊनमुळे ह्या ध्यान केंद्रावर जाता येत नसेल पण घर बसल्या ध्यान करण्याची सुविधा लर्निंग सहयोगा यूट्यूब चॅनल मार्फत आपल्यासाठी उपलब्ध आहे. ह्या सेवेचा फायदा घ्या. उद्या ह्या नवीन वर्षातील हा पहिला सोमवार 4 जानेवारी लगेच आम्ही सत्र ही सुरू करत आहोत. उद्या संध्याकाळी 5 वाजता आपण भेटूया आणि आपल्या जीवनामध्ये एका नवीन गोष्टीला आरंभ करूया. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. जय श्री माताजी. धन्यवाद. इतका सहज, सोपा आणि सुंदर आहे सहजयोग. माझी बालशक्ती म्हणून आपण सर्वांना एक नम्र विनंती आहे की पुढील 1 महिना आपण सर्वांनी लर्निंग सहजयोगा यूट्यूब चॅनलवर सायंकाळी 5 वाजता सहजयोग ध्यानाचा लाभ घ्यावा व आपल्या जीवनात आनंद प्राप्ती करावी. जय श्रीकृष्ण.